यावर्षी मान्सूनची शक्यता जी हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून आपल्यापर्यंत येणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आपण 15 मेची डेडलाईन जरी दिली तरी प्रत्यक्षामध्ये फील्डवरती कामाची परिस्थिती कशी आहे ही काळजीने पाहणं गरजेचं असतं. कारण मान्सूनपूर्व कामामध्ये अगदी 90% काम करून पण चालत नाही. जोपर्यंत 100% पोचत नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित तो रिझल्ट भेटू शकत नाही. म्हणून सगळी कामं 100% पूर्ण व्हावीत यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. आम्ही स्वतः त्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती सतर्क आहोत. नाले सफाई, स्टॉर्म वॉटर लाईन आणि सिवर लाईन ह्यांची सफाई ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. येत्या 20 किंवा जास्तीत जास्त 25 तारखेपर्यंत हे सर्व कामं पूर्ण होऊन जातील. शहरामध्ये वाशी, बेलापूर आणि त्याचबरोबर जो काही MIDC मधला स्लम एरिया आहे दिघ्यापासून ते तुर्बेस्टोवरपर्यंतचा जो हिल एरिया आहे तिथून खाली येणारं पाणी असे काही स्पॉट आहेत जे ट्रेडिशनली त्या ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला आत्तापर्यंतचा अनुभव आहे. ह्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणी काय इंटरव्हेन्शन केल्याने आपल्याला रिलीफ मिळू शकेल याचा अभ्यास करून त्या पद्धतीने मागच्या वर्षभरात त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन करण्यात आलेले आहेत. त्या माध्यमातून अपेक्षित आहे की त्या सगळे स्पॉट यावेळी टॅकल केले जातील. होल्डिंग पॉईंटचे फ्लॅप गेटचे संपूर्णतः दुरुस्ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे हायटाईड जेव्हा असेल त्यावेळी हायटाईडला होल्डिंग पॉईंटचे सगळे फ्लॅप गेट बंद असतील तर कमीत कमी भरतीचं पाणी आत घुसू शकणार नाही. आणि वरनं जो त्याच दिवशी जर अतिवृष्टी झाली तर तो पाण्याचा फुगवटा होण्याची शक्यता असते. त्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला रिलीफ डेफिनेटली मिळू शकेल. अंडरपासेस जे आहेत त्या अंडरपासेसमध्ये ॲडिशनल पंप लावण्याची ज्या ठिकाणी गरज आहे ऑन द बेसिस ऑफ मागच्या 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स ते ॲडिशनल पंप्स लावलेले आहेत. पंपिंग स्टेशनला बॅकअप देणं गरजेचं असतं. कारण मागच्या वर्षभरातला अनुभव असा आहे की एक दिवशी अतिवृष्टी झाली आणि त्याच दिवशी लाईट गेली आणि पंप पूर्ण क्षमतेने काम करू शकल्या न शकल्यामुळे 2-3 तास फार मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं. त्यामुळं बॅकअप प्रत्येक पंपिंग स्टेशनला पुरेसा असावा यासाठी सुद्धा प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. जे हाय टाईडचे दिवस आहेत त्याची नोंद घेतलेली आहे. त्यानुसार सर्व यंत्रणेला त्या त्या दिवशी 24 तास 48 तास आधी सतर्क केलं जाईल. हाय टाईड आणि त्याचवेळी जर अतिवृष्टीचा इशारा आला तर संपूर्ण यंत्रणा फील्डवर राहील याची दक्षता घेतली जाईल. एकंदर मान्सूनपूर्व कामं अंतिम टप्प्यात जरी असली तरी कुठलीही गोष्ट गृहीत न धरता प्रत्यक्षात ती चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हावीत. अल्टिमेटली जर आउटकम ह्याचा असेल की पाणी साचण्याच्या शक्यता आपण पूर्णपणे टाळू शकलो तर हे काम आपल्याला यशस्वी झालं असं म्हणतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.